AWK कमांड वरील पाठात आपले स्वागत. यात awk कमांड बद्दल काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ. या पाठासाठी Ubuntu Linux version 12.04 ऑपरेटिंग सिस्टम GNU Bash version 4.2.24 वापरू. पाठाच्या सरावासाठी GNU Bashच्या 4 किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. आता awk बद्दल जाणून घेऊ. awk कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे. हे नाव त्याचे निर्माते अहो, विनबर्गर आणि कनिगन यांच्या अध्याक्षरांवरून बनले आहे. हे अनेक प्रकारची कार्य करते. हे रेकॉर्डमधील फील्डवर कार्य करते. त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फील्ड सहजपणे ऍक्सेस आणि एडिट करू शकते. आता काही उदाहरणे पाहू. प्रात्यक्षिकांसाठी awkdemo.txt ही फाइल वापरू. आता awkdemo.txt फाइलमधील घटक पाहू. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. आता awk कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू. टाइप करा awk space सिंगल कोट्स मध्ये /path/ महिरपी कंस सुरू प्रिंट महिरपी कंस पूर्ण कोट्स नंतर स्पेस awkdemo.txt एंटर दाबा. येथे पास हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे. awkdemo फाइल मध्ये पास असलेल्या ओळी प्रिंट करेल. येथे प्रिंट ही कृती आहे. तसेच awk मध्ये रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो. समजा मीरा असे नाव असलेल्या विद्यार्थिनींची रेकॉर्ड्स प्रिंट करायची आहेत. त्यासाठी टाइप करा awk स्पेस सिंगल कोट्स मध्ये /M चौकटी कंस सुरू EI चौकटी कंस पूर्ण *RA* /स्पेस महिरपी कंस सुरू प्रिंट महिरपी कंस पूर्ण कोट्स नंतर स्पेस awkdemo.txt एंटर दाबा. एस्ट्रिकच्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल. अशा प्रकारे I, E आणि A अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील. उदाहरणार्थ मीरा जसे MIRA, मीरा जसे MEERA, मीरा जसे MEERA. awk extended regular expressions ERE वापरते. म्हणजेच पाइप द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात. प्रॉम्प्ट क्लियर करू. टाइप करा awk स्पेस सिंगल कोट मध्ये /civil-pipe-electrical स्पेस महिरपी कंस सुरू प्रिंट महिरपी कंस पूर्ण कोट्स नंतर स्पेस awkdemo.txt एंटर दाबा. आता सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील. आपल्या स्लाइड्सवर जाऊ. पॅरामीटर्स awk कडे ओळीतील एक एक फील्ड्स आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरामीटर्स आहेत. $1 हे पहिले फील्ड सूचित करते. तसेच संबंधित फील्डसाठी $2, $3 इत्यादी आहेत. $0 संपूर्ण ओळ दाखवते. टर्मिनलवर जाऊ. awkdemo.txt या फाईलमधील प्रत्येक शब्द पाईपने वेगळा केला आहे. येथे पाईप हे डिलिमिटर आहे. डिलिमिटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते. एक व्हाईट स्पेस देखील डिलिमिटर असू शकतो. कोणता डिलिमिटर वापरला आहे हे सांगण्यासाठी -F फ्लॅग देऊन नंतर डिलिमिटर सांगता येतो. आता हे पाहू. टाइप करा awk स्पेस -F स्पेस डबल कोट्स मध्ये पाईप कोट्स नंतर स्पेस सिंगल कोट मध्ये /civil-pipe-electrical महिरपी कंस सुरू प्रिंट स्पेस $0 महिरपी कंस पूर्ण कोट्स नंतर स्पेस awkdemo.txt एंटर दाबा. येथे $0 वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल. नेम्स आणि स्ट्रीम ऑफ स्टूडेंट्स
हे दुसरे आणि तिसरे फील्ड आहे. समजा ही दोन फील्ड्स प्रिंट करायची आहेत. वरील कमांड मध्ये $0 च्या जागी $2, $3 टाइप करा. एंटर दाबा. केवळ दोन फील्ड्स दाखवली जातील. उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे. सी मधील प्रिंटएफ स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आउटपुट देऊ शकतो. आपण अंगभूत व्हेरिएबल NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो. आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ. आता टाइप करा AWK स्पेस माइनस कॅपिटल F डबल कोट्स मध्ये पाइप डबल कोट्स नंतर स्पेस सिंगल कोट्स मध्ये \pass\ महिरपी कंस सुरू प्रिंट F डबल कोट्स मध्ये %sign 4D स्पेस %sign -25S स्पेस %sign -15S स्पेस \n डबल कोट्स नंतर कॉमा कॅपिटल NR कॉमा $2 कॉमा $3 महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर स्पेस awkdemo.txt. आपण फरक बघू शकतो. येथे NR म्हणजे रेकॉर्डचा नंबर. रेकॉर्ड्स ही इंटीजर व्हॅल्यू असल्यामुळे %d लिहिले आहे. नेम आणि स्ट्रीम ह्या स्ट्रिंग्स असल्यामुळे आपण %s वापरले आहे. येथे $25s हे नेम फील्डसाठी 25 स्पेसेस राखून ठेवेल. $15s हे स्ट्रीम फील्डसाठी 15 स्पेसेस राखून ठेवेल. मायनस हे चिन्ह आउटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपल्या स्लाइड्सवर जाऊ. थोडक्यात या पाठात शिकलो awk द्वारे प्रिंट करणे. awk मध्ये रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे. केवळ दुसऱ्या आणि तिसऱ्या फील्ड्स मधील एंट्रीजची सूची दाखवणे. फॉरमॅट केलेले आउटपुट दाखवणे. असाइनमेंट म्हणून अंकित सराफचा रोल नंबर स्ट्रीम आणि मार्क दाखवा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. धन्यवाद.